शेतकरी बंधूंना नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानेश्वर बागचौरे आपल्या अश्वमेध ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सध्या तेल्या रोगाच्या संदर्भामध्ये गेल्या 15 वर्षापासून आपण जे काम केलं त्याच्यावरती तेल्या रोग बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता, परंतु पुन्हा चालू वर्षी तेल्या रोग वाढण्याची शक्यता सर्वत्र दिसून येत आहे. त्याच्यामुळं नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, परभणी, गुजरातमधले काही जिल्हे इथं तेल्या रोगाची परत मोठ्या प्रमाणात लागण चालू झालेली आहे. आणि म्हणून तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही परत मुद्द्यांची चर्चा घडून आणायची आहे. म्हणून अश्वमेध ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विनंतीवरून तेल्या नियंत्रणाच्या संदर्भात एक मोठं मिशन आपण हाती घेतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती त्या रोगाच्या संदर्भात मिळून देता येईल असा एक वेबिनार जे आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये 2-4 टप्पे आपण करणार आहोत. तेल्या रोग कसा येतो, तेल्या रोगाची सुरुवात कशी होते, तेल्या रोग कुठं येऊ शकणार नाही, तेल्या रोग कोणत्या अवस्थेत येतो, आणि डाळिंबाचा तेल्या रोग जो आहे नियंत्रण कसं करायचं, कोणते कोणते किडी असतील, सूत्रकृमी असतील, अन्नद्रव्य आहे त्याचा तेल्या रोगाशी कसा संबंध येतो, या सर्व चर्चा ज्या आहे आपण 1 महिन्याच्या या सिरीजमध्ये करणार आहोत. म्हणून अश्वमेध ग्रुपच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि आपल्या डाळिंब पिकाचं संरक्षण आपल्याला करता येईल. धन्यवाद.